Má, nhanh 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 ना नhanh ये लड़की है ना, कैमरा आया ना, हंसती नहीं है। जबा। अरे यार, ये लोक परत चालले तिकडे, स्नोईचा नाना नानी मामा त्यांना भेटायला। माव, अच्छा बोल, तुम्हारी समस्या क्या है? बोल, कुठे चालली बेटा? मैं नहीं बताऊंगा। हॅलो एवरीवन, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू द चॅनल, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ। हा व्हिडिओ आता स्टार्ट करायचा पण रिझन आहे, ते थोडा वेळ समजून जाईल तुम्हाला। आणि आज आहे 30 मार्च, श्रीरामनवमी जयंती। तो श्रीरामनवमी जयंतीचा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज तो वर्किंग आहे, सो संध्याकाळी सगळे प्लॅन होतील। आणि इथं आमच्या इथं रॅली पण असते, मागच्या वर्षी पण तुम्ही बघितलं असेल मागच्या वर्षाचा ब्लॉग, की आपण ढोल ताशे वगैरे वाजवलं होतं, रॅलीमध्ये गेलो होतो, खूप सारे मुवमेंट कॅप्चर केले होते। या वर्षी पण ट्राय करू कॅप्चर करायला। त्याच्या आधी मला भूक लागली आहे, जेवण घेऊ। सगळ्यांचा नाश्ता झाला होता, मी नाश्ता पण नव्हता केला, तशीच माझी मीटिंग काम हे सगळं चाललं होतं, ते आता जस्ट संपलंय। सो ते खाऊन घेऊ आणि मग पुढच्या गोष्टी कंटिन्यू। स्नोईचा जुलाब पॅक्ड, स्नोई आपली झोपेतून उठून गेली आहे, स्नोईची झोप एकदम कम्प्लीट। वहिनी आणि स्नोई मामाकडे चालले, म्हणजे महेश दादाकडे चालले, कारण की आता वहिनींचा पण ऑफिस चालू होणार आहे, तर 2-3 दिवस तिथं जरा सगळ्यांसोबत राहून येतील। त्याच्यानंतर ऑफिस चालू झालं का, मग आम्हाला माहिती, तुम्हाला माहिती की कसं काम काय आणि ह्या पोरीला सांभाळणं त्याच्यासोबत। वहिनीची कॅब येऊन गेली, त्यांना सोडून येऊ। सामान खूप सारं आहे, 1-2 वहिनीच्या हातात एक बॅग, 3 त्याचा स्नोईचा झुला आहे तो 4, हे सोडून येऊ आणि त्याच्यानंतर कंटिन्यू काम। बिकॉज सोडायला दादा जातो नेहमी, पण दादा ऑफिसला गेला, त्याला कंपल्सरी जावं लागतं। सो आणि माझं पण ऑफिस चालू आहे, तर मला घरीच थांबावं लागेल। आणि आपले खूप सारे प्लॅन आहेत, स्टेट येऊन यांना आधी सोडून येऊ, माझं काम वगैरे आपटून घेऊ, त्याच्यानंतर मी निवांत भेटतो। माव, अंकलची आठवण येईल का? नाही। वहिनीचं फ्रस्ट्रेशन असं म्हणतंय की मी माहेरी जायची, माझ्याकडे एकच बॅग असायची, ती पण एवढी, आता पण 4 दिवसाची किंवा 5 दिवसाची। आणि हे बघा, स्नोईच्या 3-3 बॅग आहेत। बाय बेटा, बाय करून दे अंकलला, बाय बाय बाय। ते लोक गेले, आता मी माझी काम स्टार्ट करतो, म्हणजे ऑलरेडी स्टार्ट केली होती, जी राहिली ती पण पूर्ण करतो, मग तुम्हाला निवांत भेटतो। ऑलराईट, ऑफिसची कामं तर चालूच होती, जरा बोर व्हायला लागला आणि मला झोप पण यायला लागले। बस काल रात्री मी 4-5 वाजेपर्यंत एडिटिंग केली, सकाळी उठलो, ऑफिस लॉग इन केलं, कंटिन्यू तसंच काम केलं, आता पण काम चालू होतं। म्हणलं थोडा ब्रेक घ्यावा, जसं आपण चहाचा ब्रेक घेतो तसा मी चहाचा ब्रेक घेतला। हा कॅमेरा अँगल ठीक आहे, तर मी स्नोईसाठी कधीही ती रडली, क्रँकी होत असेल, तर मी तिला झेंबे वाजून दाखवतो, तिचा मूड एकदम शांत होऊन जातो। रडत जरी असली तरी शांत होऊन जाते ती। तर आता कोण नाही घरात, तर आपल्याला टाइमपास करायला पण काही नाही, म्हटलं चला एक झेंबे वाजवून घेऊ। असं मला एकदम असं वाजवता येत नाही, पण मी टाइमपास काहीतरी वाजवत असतो आपला। ओके, आज के लिए इतना ही। मी आता चहा बनवतो, बाहेर जायची इच्छा होती चहा प्यायला, पण नाही, घरीच बनवतो, घरी चहा पितो आणि मग कंटिन्यू कामं करतो। वाजून गेलेत 8, मी ऑलरेडी झालोय, देवपूजा पण करून घेतली, ऑफिसची कामं पण संपली आहेत, ताई आल्या होत्या जेवण बनवून, ते पण गेले आहेत। आता मी चाललोय जिमला, जिमला जाऊ। संडेला स्नोईचा 6 महिन्याचा बर्थडे आहे, तो सेलिब्रेट करायचा, आणि तिच्यासाठी मला शॉपिंग पण करायची आहे। श्रीराम जानकी, मी 2-3 वेळेस व्हिडिओ शूट केला आणि मागच्या ब्लॉगमध्ये पण असं मी ऑब्झर्व केलं होतं की माझा व्हिडिओ ना ब्लर होऊन जातो मागच्या कॅमेराने जर व्हिडिओ शूट केला तर। असो वर्कआउट झाला आहे, वर्कआउट एक नंबर झाला, एकच मसल केला आणि आज परत मी बाळावर विश्वास ठेवून जरा पस्तावतोय। बिकॉज मला वाटलं तो पोहोचला असेल आणि बाहेर वेट करत असेल, पण तो निघाला आहे तिथून। ऑन दी वे असताना त्याने मला कॉल केला की येऊन जा बाहेर, माझं झालं असं, आणि मी येऊन गेलो त्याचा विश्वास ठेवून। अजून तो आला नाही, आला नाव घेतलं आणि आला, बघा तो बाळा। आता इथून जातो आम्ही, आता चहा प्यायला, चहा पिऊन झालाय, आता निघूयात पटकन घरी। घरी जेवण पण बनवलंय आम्ही, कसं आहे ना 3-4 वेळेस बघितलंय बाळा, मी इथं आलो का इथूनच जेवून जातो आणि घरी शिव्या खातो। बघा बाळा, तुम्हाला ब्लर दिसतो, आता मला याचा मागचं रिझन नाही माहिती, असू द्या बाळा, बाय बाय। चलो इथून बाळा गाडी घेईल, बाळा जाईल त्याच्या घरी, मी पण जातो घरी, जेवण करतो, त्याच्यानंतर माझी राहिलेली जी काम आहे ती पूर्ण करतो आणि मग मी डायरेक्ट भेटतो तुम्हाला उद्या। बाय, गुड नाईट, टेक केअर, भेटतो आपण उद्या। ओहे रेडी,
चाय रेडी? हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून अँड दिस इज नेक्स्ट डे. आता अजून गेले पावणे तीन. ऑलमोस्ट सकाळपासून उठल्यानंतर टाइमपासच करत होतो, तुमच्या कमेंट्स रीड करत होतो मागचे गिव्ह अवेचे. बाप रे बाप, लोकांनी काय भारी भारी कमेंट्स केल्या. इतक्या अशा हृदयाला टच होतील अशा कमेंट्स केल्या आहेत. माझ्या फॅमिलीला घेऊन, माझ्या दादा बहिणींना घेऊन, आमच्या बॉन्डिंगला घेऊन, आम्ही जे ब्लॉग्स करतो त्याला घेऊन, ते काय फील करतात त्या सगळ्या गोष्टी रीड करून इतकं भारी, इतकं ओव्हरवेल्म फील होत आहे ना. मी काय बोलू आणि काय सांगू सर. त्यातले विनर लवकरच अनाऊन्स होऊन जातील. मी आता दोन तीन लोकांना अजून दाखवणार आहे सगळ्या कमेंट्स, बट असो लवकरच ते पण होऊन जाईल. बाळा येऊन गेला आहे खाली. आता मी चाललोय स्नोईसाठी शॉपिंग करायला आणि माझ्या स्वतःसाठी पण शॉपिंग करायला. बाळा शेट पार्सल घेऊन आलाय काहीतरी. बाळा शेट शॉपिंग करायला कोण जात? टाइम रे, आपल्याकडे आज टाइम असतो, नंतर मग आपल्याकडे रिझन असतात. जिमला जायचंय, फलाना जायचंय, लसून जायचंय. बाळा तुला एक क्विक क्वेश्चन आहे निघायचं आधी. तुला समर आणि विंटर कलेक्शन असलं काही माहिती का? की उन्हाळ्या माहिती. पार्किंगचे इतके जास्त प्रॉब्लेम आहे, तिथं पार्किंग लावायला तिथं जागा नव्हती. तिथून आम्ही इतक्या लांब आलो, इथून परत गाडी लावून पायी पायी जावं लागेल आम्हाला. आपली गाडी लावली इथे आणि आम्हाला जायचं असं चालून तिथं, तो मेन चौक आहे, तिथं एक पॅन्टालून्स शॉप आहे, तिथं जायचं आहे. तरी लाय नीड असिस्टन्स प्रेस हियर. आपण ट्राय करू खरंच येतात का. मी तर प्रेस केलं, नीड असिस्टन्स, असिस्टन्स काय आले नाही. बाळा येऊन गेला. परत प्रेस करतो. कोणी येते का? स्नोईसाठी तर आपण घेऊन घेतले, आता गोलूसाठी पण बघतोय. हा शर्ट किती भारी गोलूसाठी. आणि गोलू आहे आय थिंक 3-4 महिन्याचा, आणि त्याला मी शर्ट घेतोय 9 ते 12 महिन्याचा. बिकॉज खूप हेल्दी ना, तर त्याला ते छोटे कपडे होतच नाही बिलकुल. परीसाठी पण घेऊन घेतलंय मस्त. हे स्नोईस आहे, हे परीस आहे, हे बाळाच आहे. बाळा म्हणजे हा व्हिडिओ काढते बाळा. हे माझं आहे, हे गोलूस आहे. असं ओव्हरऑल सगळ्यांसाठी घेतली शॉपिंग, तिघ बाळांसाठी, चौथा बाळा पण आणि माझ्यासाठी पण. झाली शॉपिंग. आम्ही खूप टाइम वेस्ट केला त्याच्यात, बिकॉज आम्ही मेंबरशिप घेतली पॅन्टालोनची आणि खूप फलाना फलाना डिस्काउंट, आणि त्याच्यात खूप टाइमपास गेला. चलो बाळा साहेब, बाय बाय, भेटूयात रात्री. वाजून गेले 8:30 ला. आयपीएल चालू होती मागच्या अर्ध्या तासापासून. मी त्याला 100 वेळेस मागे घेऊन परत लोड केलं, परत तेच केलं. 10 सेकंद चालतं परत लोडिंग मोड मध्ये जातो, इतकं चिडचिड होते ना. ठीक आहे, फ्रस्ट्रेट झालो मी. आता मी चाललो जिमला, जिम करून येऊ पटकन, कारण की इथं पण काही होत नाही काही नाही, आणि उशीर पण झालाय. सो जाऊयात. ऑलराईट, डन इज वर्कआउट. वर्कआउट जेमतेम करून आलो मी. एक नंबर तर नाही म्हणणार, पण मी एक सध्या मागच्या 2-3 दिवसापासून काय होतं ना, एक मसल मारतो आणि येऊन जातोय. आज इतका जास्त बॅड लक आहे किंवा काही म्हणू शकतात त्याला. एक तर आय पी एल स्टार्ट झालं तेव्हापासून त्या टी व्हीमध्ये काय प्रॉब्लेम झाला, देव जाणे त्याला. जिमला गेलो म्हटलं मोबाईलमध्ये बघेल, मोबाईलमध्ये पण तिथं रेंज नव्हती, इतका असं चिडचिड होतो. तर मी म्हटलं जाऊ दे, जेमतेम वर्कआउट केला आणि आता आलोय घरी. मस्त जेवण करतो, आवडत्या गोष्टी त्या करतो, त्याच्यानंतर काय झालंय. अरे यार, अरे यार, आजचा दिवस काय होतोय माझ्यासोबत. चुकून माझ्याकडनं ती इमर्जन्सी बेलचं बटन दाबलं गेलं. सगळ्या फेवरेट गोष्टी करतो, मूड एकदम मस्त करतो आणि मग भेटतो तुम्हाला. I'm so sick of waiting, getting too restless to be in this dusty. मी तर प्रेस केलं नीड असिस्टंट, असिस्टंट हग दिया. बाय बाय, टाटा, गुड बाय.